नमस्कार देवांनो, आज जो आपला विषय आहे तो म्हणजे मन। मन तीन गोष्टींना घाबरत, लक्षात आलं? पहिला आहे एक म्हणजे मृत्यू, दुसरा आहे अंधार आणि तिसरा आहे आत्मज्ञानी गुरु। ह्या तीन गोष्टींना फक्त मन घाबरत, बाकी जगात कोणालाही मन घाबरत नाही। तर पहिली गोष्ट आपण घेऊया मृत्यू। मृत्यूला मन का घाबरत? त्याच कारण असं आहे की मृत्यूनंतर माझं होईल काय, हा मनाला नेहमी प्रश्न असतो, त्यामुळे मन मृत्यूला खूप घाबरत। एका माणसाने मला असं विचारलं की आम्ही तर मृत्यूला घाबरत नाही। तर मी त्याला प्रामाणिकपणे विचारलं की तू मृत्यू पाहिला नाही अजून, लक्षात आलं ना? समजा तुला अतिरेक्याने पकडलं असं समज, आणि तुझ्या मनात एकच विचार असतो ना, मृत्यू म्हणजे काय, चला आत्महत्या करायचं काहीतरी। तसं नाही मृत्यू। मृत्यू समजून घ्या, जर तुम्हाला असं वाटत असेल की मृत्यूला मी घाबरत नाही, तर तुम्हाला नेहमी लक्षात घ्या, अतिरेक्याने तुम्हाला पकडलं आणि तुमची एक एक बोट कैचीने कापली तर काय वाटेल? तुमचं मन असं घाबरून जाईल, लक्षात आलं ना? एक छोटे छोटे जर तुकडे जर केले तुमचे, लक्षात आलं ना? बोट तोडली, हात तोडले, पूर्ण हात तोडले, पायाची बोट तोडली, पाय तोडले, तर तुम्हाला विचार करा त्या ज्या संवेदना असतील, लक्षात आलं ना, त्या खूप मृत्यूपेक्षाही भयंकर असतात, लक्षात आलं का? म्हणून तुम्हाला मी सांगतो की मृत्यूला मन घाबरते हे नेहमी लक्षात ठेवा। दुसरी गोष्ट म्हणजे अंधार। अंधाराला मन घाबरते। एका माणसाने मला तसंच विचारलं की आम्ही तर अंधाराला घाबरत नाही, आम्ही तर अंधारात कुठेही फिरतो। तर बोललो एकदम परफेक्ट, पण त्या अंधारामध्ये तुम्ही टॉर्च घेऊन फिरता किंवा इतर काही तुमच्या सोबत असतात किंवा लाईट थोडासा असतो, चंद्राचा लाईट असतो, पण मी तुम्हाला जो अंधार सांगतोय तो हा अंधार नव्हे, लक्षात आलं काय? मी तुम्हाला तो अंधार सांगतोय ज्या वेळेला तुमच्या डोळ्यासमोर, लक्षात आलं ना, पूर्ण अंधार असेल। म्हणजे समजा आता तुम्ही कुठेतरी जंगलात चाललात असं समजून घ्या, आणि इतका काळोख, इतका काळोख की तुम्हाला ना समोरची वस्तू दिसत, ना तुमचा स्वतःचा चेहरा दिसत, काही बॉडी पण दिसत नाही, असा घनघोर अंधार, इतका अंधार की तुम्हाला पुढे पाऊल टाकताना प्रश्न पडेल की काय आहे, लक्षात आलं ना? म्हणजे खड्डा तर नसेल ना, एका डोंगरावर ना पडायची भीती तर नसेल ना, इतका घनदाट अंधार। तुम्ही डोळे बंद केले तरी तुम्हाला अंधार, आता डोळे बंद केल्यानंतर तुम्हाला विचार दिसतात ना, काहीतरी दिसतं ना, तेही नाही। मला जो सांगायचा अंधार आहे तो तिथेही पूर्णपणे काळोख, बाहेरही काळोख आतमध्येही काळोख, अशा अवस्थेमध्ये तुमचं मन घाबरत, लक्षात ठेवा, खूप घाबरत, त्याला काही सुचत नाही, ते बधीर होऊन जात, लक्षात आलं? जागच्या जागी थांबत। प्रत्येक वेळेला तुम्ही बघितलं असेल काही माणसं असो, काही प्राणी असतो, जेव्हा त्यांना समजतं की मृत्यूची भीती आहे त्यावेळेला ते जागच्या जागी थांबतात, लक्षात आलं ना? कधीतरी कोणाचं ऍक्सिडेंट होत असतं त्यावेळेला तशी घाबरून, भीतीने घाबरून, लक्षात आलं ना, डोळे बंद करतात, त्यांचं संपूर्ण आतमध्ये ब्लॅक अँड म्हणजे काळोख झालेला असतो, लक्षात आलं? मेंदू पुरा ब्लॅक ब्लॉक झालेला असतो अशा अवस्थेमध्ये, लक्षात आलं ना? अशा ही अवस्था मला सांगायची आहे, एकदम काळोख। आणि तिसरी गोष्ट आहे आत्मज्ञानी गुरु। आत्मज्ञानी गुरुला मन का घाबरतो, ह्याचं रहस्य आहे, लक्षात आलं? ते बऱ्याच जणांना माहिती नसतं। त्याचं रहस्य असं आहे की आत्मज्ञानी माणसाला तुमच्या मनात काय चाललंय, लक्षात आलं काय? म्हणजे उदाहरणार्थ सांगतो, तुम्ही जेव्हा आत्मज्ञानी माणसाशी जेव्हा बोलायला लागता ना, त्यावेळेला तो तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं देत असतो। हे बरेच सिक्रेट बरेच जणांना माहिती नाही, तुमचं मन कुठे कुठे गुंतलं आहे, कुठे कुठे काय, तर त्या अचूक प्रश्नांची तो उत्तर देत असतो आणि तुम्हाला मोकळं करत असतो। तर तुम्हाला तो प्रश्न पडतो की ह्यांना कळतं कसं,
लक्षात आलं ना. म्हणून मन आहे ना नेहमी हा अशा लोकांना घाबरतो. तुम्ही इतर ठिकाणी भरपूर बोला, भरपूर म्हणजे लेक्चर द्याल, लोकांना जेरीस आणाल, काही कराल, लक्षात आलं ना, पण आत्मज्ञानी माणसाकडे तुम्ही नम्रच होणार. त्याच कारण आहे ते तुमच्या हृदयात जाऊन बोलत असतात, तुमचं जे निगेटिव्ह असतं त्या निगेटिव्हला संपवत असतात, लक्षात आलं ना, आणि हे तुम्हाला मान्य नसतं. लक्षात, तुम्ही कितीही विचार जरी केला, तुम्ही 10% विचार जर करणारे असाल, तसे समाजामध्ये तुम्हाला 100% विचार करणार, मोठे मानत असाल, खूप शूरवीर, पण आत्मज्ञानी माणसाकडे गेल्या तर तुम्हाला समजतं की मी काहीच नाहीये. लक्षात आलं ना, माझ्या पलीकडे खूप काही विश्व मोठं आहे, हे फक्त तुम्हाला आत्मज्ञानीच माणूस सांगू शकतो. म्हणून आत्मज्ञानाच्या ठिकाणी मन नमन होतं, ते नम्रता स्वीकारतं. लक्षात, ह्या तीन गोष्टी जर सोडून तुमचं मन जगात कोणालाही घाबरत नाही, हे सदैव लक्षात ठेवा. एवढंच बोलून मी इथेच थांबतो. जय हिंद, जय भारत.